सरकारान रुरल हेल्थ मिशना अंतर्गत घेतलेल्या नर्सींचेर अन्याय केला म्हणून आजीच्या बायला पंगडान विषय काढला. मिशना अंतर्गत सुमार 250 गोयच्या नर्सींग कामाक घेतल्यात आणि तांकां 10,000 रुपया पगार सोडलो जाल्यार आनी कसलीच सुविधा ना. त्याच 10,000 1,500 तांचो PFO कट जाता आणि अशें आसतना सरकारान नर्सींचे रिक्रुटमेंट केला मात हातूंतय तांकां आस्पावीत करून घेना म्हणून आजीन विषय काढलो. तांकां फिल्ड वर्क दितात, सर्वेच्या कामाक लायतात, बालवाडींनी धाडटा म्हणून आजीची सुनैना गावडे उलयली. आमच्या सोसायटीतले एक सारखे इम्पॉर्टंट सेक्शन जे आमच्या हेल्थ सेक्टरान आमच्या गोंयकारांक सर्वीस दिता ते सेक्शनांक इंट्रोड्यूस करपाक आमी तुमच्या फुड्यान येयला. हे इंट्रोडक्शन दिवपाची अशी गरज पडली कारण आमच्या लोकांक हे सेक्शन ह्या समाजान ह्या जगान अस्तित्वान आसा हे सुद्दा खबर ना. नॅशनल रुरल हेल्थ मिशन NHM ह्या इनिशिएटिव्हा अंडर 8 वर्सां फाटी फूल भारतान हजारांनी नर्सीस घेतलेले. तशेंच गोंयान सुद्दा सुमार 200 ते 250 नर्सीस आमच्या गांवा गांवांनी वचून आपली हेल्थ सर्वीस दिता. ह्या नर्सींक डेजिग्नेशन दिला रिवायज्ड ऑक्झिलरी नर्स मिडवायफ आणि ह्या नर्सींग खातीर म्हयन्याचो पगार जावन आसा फक्त 10,000 रुपया. फक्त 10,000 रुपया. ह्यो आमच्या गोंयकार भयणी डिप्लोमा इन नर्सींग करता ते आपल्या लायफांतली 2.5 वर्सां 12वी सायन्स केल्या उपरांत 2.5 वर्सां डिप्लोमा करपाक घालयता. आमचे जे नर्सींग इन्स्टिट्यूट आसा, इन्स्टिट्यूट ऑफ नर्सींग एज्युकेशन गोवा नर्सींग कॉलेजीच्या अंडर, त्या नर्सींग इन्स्टिट्यूटांतल्यान 2.5 वर्सांचो डिप्लोमा कोर्स करता कंप्लीट आनी त्याच्या उपरांत 6 महिने GMC डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ह्या सारख्या हॉस्पिटलांनी इंटर्नशीप कंप्लीट करता. इतली ट्रेनींग घेवन सुद्दा आयज तेंचे करियर जे आसा ते आजून स्टेबल ना. आमचे भारत सरकार किंवा गोंय सरकार जितले नॅशनल हेल्थ प्रोग्रॅम्स डिक्लेअर करता त्या हेल्थ प्रोग्रॅम्सा अंडर गांवा गांवांनी वचून लोकां मदीं बायलां मदीं अवेरनेस घडोवपाचें काम हे आमचे गोंयकार भयणी करता. मागीर ते फॅमिली प्लॅनिंगाच्या बद्दल जावं ना जाल्यार प्रेग्नंट बायलांच्या हेल्था बद्दल त्यांच्या मदीं अवेरनेस करपाचे जावं ना जाल्यार बारीक भुरग्यांचे हेल्थ मॉनिटर करपाचे, त्यांच्यांनी मेडिकेशन कसले घेवपाचे, त्यांच्यांनी कसलो डोस केन्ना घेवपाचो, ह्या सगळ्या बद्दल जागृती करपाचे काम हे आमचे गोंयकार भयणी नर्सीस करता. आनी कितलेशेच प्रोग्रॅम्स आमचे सरकार डिक्लेअर करता. मागीर ते इम्युनायझेशन प्रोग्रॅम जावं कितलेशेच डिसीजांचे लसी घेवचे पडटा त्या बद्दल लोकां मदीं वचून जागृती करची पडटा, लोकांक याद करचे पडटा की अमक्या दिसा ही लस तुमच्या भुरग्यांनी घेवपाक जाय, तुमच्या जाणट्यांनी घेवपाक जाय, हे काम आमचे हे गोंयकार भयणी करता. मागीर कितलेशेच कम्युनिकेबल डिसीजीस आसता जावं ते मलेरिया, डेंग्यू, ट्युबरक्युलोसीस, ह्या डिसीजीस हे डिसीजीस जावपाचे न्हू म्हणून जे प्रिव्हेंशन घेवचे पडटा ते प्रिव्हेंशन सुद्दा हे हेल्थ वर्कर्स करता. Sunaina Gowde has called the BJP government as beggars as a concerned department not even provided uniform allowance for the nurses. 2,500 ते 2,000 PF कट जाता जेन्ना आमी ह्या नर्सींग मेळ्ळी, ह्या गोंयकार भयणींक मेळ्ळी. 250 नर्सीस आसा गोंयान, तेंकां आमी जेन्ना मेळ्ळी तेन्ना आमकां कळ्ळें की त्या 10,000 1,500 PFAक कट जावन वयता. हेंचे फिल्ड वर्क आसता, अशें न्हू की हॉस्पिटलान वचून काम केलें आनी पगार घेतलो. फिल्ड वर्काक जी गाडी घेवन भोंवची पडटा, पेट्रोल अलावन्स जो तेंकां मेळप अपेक्षीत आसा तो पेट्रोल अलावन्स सुद्दां तेंकां मेळना. इतलेंच न्हू आमच्या सरकाराक इतली भीक लागला ह्या हेल्थ डिपार्टमेंटाक की तेंकां जे युनिफॉर्म जाय पडटा, जे अलावन्स तेंकां नर्सींग अलावन्स, वॉशिंग अलावन्स ह्या सारके जे अलावन्स तेंकां मेळपाक जाय रेगुलर स्टाफा भाशेनूच ते सुद्दां अलावन्स तेंकां मेळना. युनिफॉर्म सुद्दां ह्या नर्सींग आपल्या पयशांनी शिवचो पडटा. ही परिस्थिती आसा ह्या आमच्या गोंयकार भयणीन. प्राइम TV खातीर साहिल मांद्रेकर, पणजी.